मुलांनो गेल्या आठवड्यामध्ये आपण पद मंदाकिनी म्हणजे दोन शब्द एकत्र जोडायला शिकलो आहे हो की नाही आज आपण पुढचे तिस म्हणजे तिसरा आणि चौथं शिकणार आहोत पण त्याआधी गेल्या आठवड्यात शिकलेल्याची एकदा उजळणी करूया म्हणजे तुमच्या ते व्यवस्थित लक्षात राहील पहिलं होतं जननी प्रात उत्तिष्ठती म्हणजे आई पहाटे उठते गृहजनेभ्य पाकं पचती गृहजनेभ्या म्हणजे घरच्या सर्वांसाठी पाकं पचती म्हणजे स्वयंपाक करते सर्वेषां हितं चिंतयते सर्वांच्या हिताचा विचार करते दुसरं होत कर्म कर आदिनम श्राम्यती कर्मकर म्हणजे आता सांभार कॉबलर आदिनं म्हणजे दिवसभर श्राम्यती कष्ट करतो सांभार दिवसभर कष्ट करतो सह अतीव कष्टम कुरुते तो पुष्कळ कष्ट करतो कुटुंबस्य कृते धनम अर्जयती कुटुंबासाठी तो पैसे मिळवतो गायिका प्रत्युषे गायनाभ्यासं करोती प्रत्युषे म्हणजे पहाटे गायनाभ्यास म्हणजे गाण्याचा अभ्यास सराव रियाज करोती म्हणजे करते गायिका पहाटे गाण्याचा अभ्यास करते विविधानाम गुरुणाम गायनम शृणोती विविधानाम म्हणजे वेगवेगळ्या शृणोती म्हणजे ऐकते विविधानाम गुरुणाम गायनम शृणोती वेगवेगळ्या गुरूंची गाणी ऐकते शिष्यान गायन पाठयते पाठयते म्हणजे शिकवते शिष्यांना गाणे शिकवते पुन्हा एकदा आपण म्हणूया गायिका प्रत्युषे गायनाभ्यासम गाण्याचा अभ्यास करते विविधानां गुरुणां गायनं शृणोती वेगवेगळ्या गुरूंची गाणी ऐकते शिष्यां गायनम पाठयते, शिष्यांना गाणी शिकवते परिचारिका सेवते परिचारिका म्हणजे नर्स तुम्ही हॉस्पिटलमध्ये पाहिलात ना सिस्टर्स रुग्णां सेवते म्हणजे रुग्णांची सेवा करते परिचारिका रुग्णां सेवते परिचारिका रुग्णांची सेवा करते तेभ्य औषधं यच्छति त्यांना औषधं देते तेभ्य म्हणजे त्यांना यच्छति म्हणजे देते त्यांना औषधे देते सर्व रुग्णेषु स्ह्य स्निहती म्हणजे प्रेमाने वागते सर्व रुग्णेषु म्हणजे सर्व रुग्णांशी प्रेमाने वागते पुन्हा एकदा आपण म्हणूया परिचारिका सेवते परिचारिका रुग्णांची सेवा करते तेभ्य औषधं यच्छति त्यांना औषध देते सर्वेशु रुग्णेषु स्नेहती सर्व रुग्णांशी प्रेमाने वागते आज पद्मंदाकिनीमधले हे दोन पाठ शिकलोय ना त्याचे शब्दार्थ दिले आहेत ना ते तुम्ही वहीमध्ये लिहायचे आहेत आणि पाठ करायचे आहेत